subscribe now and press the bell icon. Never miss an update. दिलदार लख लखती नंगी तलवार अपना राजा राजा मानूस हा दिलदार लख लखती नंगी भुसावळ शहरात भारतीय जनता युवा मोर्चा भुसावळ शहर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरा श्री पुंडलिक गणपत बराटे विद्यालयामध्ये संपन्न झाले. जनतेच्या मदतीला भाजप आहे सोबतीला या युक्तीप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित भव्य रक्तदान शिबिर ही काळाची गरज असून सध्या कोरोना महामारीमध्ये असे शिबिर जागोजागी भरण्याची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी रावेर लोकसभा खासदार रक्षताई खडसे यांनी केले. शहरातील श्री पुंडलिक बराटे माध्यमिक विद्यालयामध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये त्या बोलत होत्या. सेवा संघर्ष समर्पण आणि संवाद आणि सन्मान या पंचतत्वावरती भाजपचे कार्य चालत असून नवनियुक्त युवा मोर्चाचे शहरातील पहिलेच हे शिबिर नियोजनबद्ध झाले आहे. यावेळी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, आमदार संजय सावकारे, शहर अध्यक्ष परीक्षित बराटे, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर नीतू पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे, अमोल महाजन, संदीप सुरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उद्योगपती मनोज बियाने, राजेंद्र चौधरी, कायदा आघाडी अध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित मेने, अनुसूचित जाती अध्यक्ष राहुल तायडे, शैलेजा पाटील, गिरीश महाजन, सतीश सपकाळे आदी यावेळी व्यासपीठावरती उपस्थित होते. यावेळी 43 रक्तबॅग संकलन झाले असून प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान करत त्यांना सर्टिफिकेट, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक म्हणून विचार पुस्तक, सॅनिटायझर बाटली, N95 मास्क आदींचे भेट देण्यात आले. त्यावेळी संवाद साधताना आमदार संजय सावकारे यांनी ज्या ज्या वेळेस संकट उभे राहिले त्या त्या वेळेला भारतीय जनता युवा मोर्चा जनतेच्या सेवेसाठी धावत आलेला असून नवनियुक्त युवा कार्यकारिणीचा पहिलाच उपक्रम असून चांगला उपक्रम राबविल्याबद्दल युवा मोर्चा कौतुकास पात्र आहे आणि आगामी उपक्रमात शुभेच्छा देतो अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. I don't know.
जनता पार्टी ने पूर्ण महाराष्ट्र मध्ये रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे। संघ परिवार व भारतीय जनता पार्टी यांनी पूर्ण राज्यामध्ये कोविड सारखी महामारी चालू असताना रक्ताचा तुटवडा पडला आणि मला वाटतं सरकारने आव्हान केलं त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून रक्तदानाच्या शिबिराच्या आयोजनामध्ये बहुत नागरिकांनी युवकांनी याच्यामध्ये योगदान दिलं आणि मला वाटतं खरी राष्ट्रीय कर्तव्य हे सर्व समाजाने करावं, सर्व एक माणुसकी म्हणून करावं। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीने कर्तव्याचं पूर्ण पालन केलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन सर्व नागरिकांनी की आपण सुद्धा रक्तदान करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने आज रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। ज्यांना कोरोना झाला त्याच्यातनं ते बरे झाले, ज्यांनी वॅक्सिन घेतलं त्यांना लिमिटेशन येतं रक्तदान करायचं, ब्लड डोनेट करायचं, किंवा किमान ते महिना दोन महिने करतात, नाही काही स्पेसिफिक दिवस आहेत ते। पण आता बहुतांशी लोक वॅक्सिन घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना रक्तदान करायला अवधी लागणार आहे आणि ते लक्षात घेता आजच रक्तदान करून रक्त संग्रहित करून ठेवायचं, जेणेकरून जर भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ज्यांना लोकांना लागेल त्यांचा जीव वाचला पाहिजे या हेतूने सरकारनेही आवाहन केलं आणि भारतीय जनता पार्टीने त्याला आवाहन देत भुसावळ तालुक्यामध्ये एक ठिकाणी हे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे। शान पर दान महादान पर क्षत्रिय जुबान पर राजपूत ताज है। बुद्ध की हुंकार पर, हिंद की पुकार पर, शेर के शिकार पर राजपूत राज है। तेरा है एहसान, रोजे नमाजे और कुरान है ये सब रूहे ईमान, नूरे रमजान। अल्लाह तेरा है एहसान, तूने बढ़ा दी सबकी शान, आया है बन के मेहमान नूरे रमजान। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.